येस सो इन दस पर्टिक्युलर लेक्चर वी गु नॉट डील विथ की स्टेट म्हणजे काय आणि इंटरनॅशनल लॉच्या अंतर्गत कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत स्टेट्सचे ओके सो वॉट इज अ स्टेट आता स्टेट आपल्याला का स्टडी करायचं आहे इंटरनॅशनल लॉमध्ये वाय वी आर ट्राईंग टू स्टडी स्टेट अँड वॉट आर द डिफरंट काइंड्स ऑफ स्टेट्स इन इंटरनॅशनल लॉ इट इज बिकॉज की इंटरनॅशनल लॉ चा प्रायमरी सब्जेक्ट काय सब्जेक्ट ऑफ इंटरनॅशनल लॉ पाहिली तुम्ही ती व्हिडिओ काय काय सब्जेक्ट्स आहे इंटरनॅशनल लॉ चे स्टेट हा आणि स्टेट इज स्टेट इज द प्राइमरी सब्जेक्ट त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पण बरोबर पाहिली की ओके या सो स्टेट जे आहे बिकॉज दे आर द प्रायमरी सब्जेक्ट किंवा आपण ज्याला म्हणू की प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे ते इंटरनॅशनल लॉचे त्याच्यामुळे आपल्याला स्टेट म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज स्टेट तर आता uh, स्टेटचे या ठिकाणी वेगवेगळे ज्यूर्स जे आहे वेगवेगळे डेफिनेशन देतात परंतु आपण कुठली डेफिनेशन जी आहे ती एक्सेप्ट करतो किंवा विच डेफिनेशन इज अप्रोप्रिएट रादर तर जी एक मॉन्टेविडिओ कन्व्हेन्शन झालं होतं मॉन्टेविडिओ कन्व्हेन्शन तर ते कन्व्हेन्शन कशावरती होतं की राईट्स अँड ड्युटीज ऑफ स्टेट्स ठीक आहे तर त्याच्यामध्ये जे स्टेटचे क्वालिफिकेशन दिलेले आहेत तिथे डेफिनेशन न देता त्यांनी काय दिलेलं आहे की सर्टन क्वालिफिकेशन दिले की एखादी टेरिटरी जर ते पर्टिक्युलर क्वालिफिकेशन्स जे आहेत ते क्वालिफाय करत असेल तर दॅट इज अ स्टेट असं त्यांनी म्हटलेलं आहे लेट अस अंडरस्टँड की वॉटिंग जनरल अदर पीपल आर सीईंग अदर स्टेट्स आर द प्रायमरी सब्जेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल लॉ नो डाऊट हे प्रायमरी सब्जेक्ट्स आहे दे पझ द टोटालिटी ऑफ राईट्स अँड ड्युटीज अंडर इंटरनॅशनल लॉ आता हे जे स्टेट्स असतात आता कारण की इंटरनॅशनल लॉचा सब्जेक्टच मुळात स्टेट असल्यामुळे की इंटरनॅशनल लॉच्या अंतर्गत स्टेट्स काय पज्यूज करता स्टेट्सकडे काही राईट्स पण आहे आणि स्टेट्सच्या काही ड्युटीज पण आहे बरोबर अँड दॅट्स वाय इट्स नेसेसरी टू अंडरस्टँड की हू एक्झॅक्टली ऑर व्हॉट एक्झॅक्टली इज अ स्टेट सो कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये स्टेट जो आहे हा वेगळा असतो इंटरनॅशनल लॉपेक्षा आता जर आपला इंडियन कॉन्स्टिट्युशन ॲक्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन पाहिलं आपण तर इंडियाच्या मध्ये स्टेट कुठे डिफाईन केला आहे आर्टिकल ट्वेल्कल ट्वेल् आर्टिकल ट्वेल्व्ह व्हेरी गुड है ना आणि तिथे स्टेटची डेफिनेशन मध्ये काय काय गोष्टी येतात पार्लमेंट ओके पार्लमेंट युनियन गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट व्हेरी गुड स्टेट लेजिस्लेचर म्युनिसिपालिटीज म्युनिसिपल कॉर्पोरेशन इवन युनिव्हर्सिटीज येस येस या सो so, हे सगळे स्टेटमध्ये येतात पण जेव्हा इंटरनॅशनल लॉ आपण बघतोय तर इंटरनॅशनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ ह्या दोघांमध्ये स्टेटची जी डेफिनेशन आहे ही नक्कीच वेगळी आहे ठीक आहे सो इथे काय म्हटलेलं आहे फ्रॉम दी इंटरनॅशनल लॉ पॉइंट ऑफ व्ह्यू द टर्म इज रेलिवंट बिकॉज दोज कम्युनिटीज विच आर नॉट स्टेट्स आर एक्स्क्ल्यूडेड फ्रॉम हॅविंग कॅपेबिलिटीज इन इंटरनॅशनल लॉ आता ज्या कम्युनिटीज त्या स्टेटच्या कॅटेगरीत येत नाही त्यांना इंटरनॅशनल लॉमध्ये म्हणजे अशा कम्युनिटीजला जे आहे एक्सक्लूड करण्यात आलेलं आहे कशापासून हॅविंग कॅपेबिलिटीज इन in इंटरनॅशनल लॉ ज्या काही कॅपेबिलिटीज आहे त्या ठिकाणी त्यांना त्या देण्यात येत नाही बेसिकली त्यांना एक्सक्लूड करण्यात येतं so, सो स्टेटला कसं डिफाईन करू शकतो स्टेट म्हणजे एक अशी सोसायटी ऑफ मेन ऑक्युपाईंग टेरिटरी द मेंबर्स ऑफ विच आर बाउंड टुगेदर बाय द टाई ऑफ कॉमन सब्जेक्शन टू अ गव्हर्नमेंट अँड विच हॅज अ कपासिटी टू एंटर इन टू रिलेशन विथ अदर एंटिटीज आता इथे काय सांगितलं इन जनरल की स्टेट म्हणजे काय की अशी सोसायटी आहे की विच इज ऑक्युपाईंग अ टेरिटरी ओके अ सोसायटी ऑफ मेन विच इज ऑक्युपाइंग अ टेरिटरी म्हणजे एक विशिष्ट भूखंड जो आहे त्यांनी जो ऑक्युपाय केलेला आहे आणि तिथे राहणारे सगळे जर लोक असतात ना ते एकमेकांशी कशे कनेक्टेड आहे तर दे आर नो बाउंड टुगेदर बाय द टाय ऑफ कॉमन सब्जेक्शन कॉमन सब्जेक्शन कसलं की एक कॉमन गव्हर्नमेंट आहे तिकडे आणि तिथे आणि ते कॉमन गव्हर्नमेंटच्या सब्जेक्ट म्हणजे त्याच्या सब्जेक्शनमध्ये हे सगळे लोक जे आहेत ते येतात आणि यांना काहीतरी त्या ठिकाणी एक कपॅसिटी असते इतर एंटिटीजसोबत जे आहे रिलेशन एंटर करण्यामध्ये इ इतर एंटिटीज म्हणजे जेव्हा अदर स्टेट्स स्टेट 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 वगैरे जे काही येतं ते सो इथे आता हे जनरल आहे खरं तर व्हिडिओ कन्व्हेन्शन जे आहे हे जे नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये झालं इथे जे स्टेट डिफाईन करण्यात आलेलं आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इंटरनॅशनल लॉ मग आता इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी की स्टेट जे आहे तर कुठलंही स्टेट जे असतं त्या स्टेटकडे हे काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काही क्वालिफिकेशन्स आहेत ते असायला पाहिजे एक म्हणजे परमनंट पॉप्युलेशन ती जी कुठली टेरिटरी आहे तिथे काय पाहिजे नंबर वन परमनंट पॉप्युलेशन जे आहे ते असलं पाहिजे नंबर टू इज अ डिफाइंड टेरिटरी हे परमनंट पॉप्युलेशन कुठे राहत असलं पाहिजे की एक असं डिफाइंड टेरिटरी पाहिजे आता आपण जर आपला भारत देश पाहिला तर भारताची एक डिफाइंड टेरिटरी आहे की नाही बरं yes. येस येस किंवा आपण यूके बघितलं कुठलाही आपण यू लुक युलुक्या एनी स्टेट तर व्हॉट इट हॅज अ डिफाइंड टेरिटरी आणि त्या डिफाईन्ड टेरिटरीमध्ये काय एक परमनंट पॉप्युलेशन त्या ठिकाणी रिसाईड करत असतं देन अ गव्हर्नमेंट आता ह्या डिफाईन्ड टेरिटरीमध्ये म्हणजे इथे जे आहे इथलं गव्हर्नन्स करण्याकरता एक गव्हर्नमेंट असते आणि त्यांची कपॅसिटी असते टू एंटर इंटू रिलेशन्स विथ अदर स्टेट्स आता जेव्हा पण तुम्हाला सब्जेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल लॉ येणार तिथे तुम्हाला स्टेट लिहायचं आहे तर स्टेट म्हणजे काय की हे 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 ज्याच्यामध्ये आहे ते आहे स्टेट तर तिथे पण तुम्हाला हे लिहायचं आहे त्यानंतर uh, जर तुम्हाला स्टेट स्पेसिफिकली uh, विचारलं आणि जे प्रकार विचारले तिथे तर आपल्याला हे लिहायचंच आहे बिकॉज दॅट्स वॉट वी आर ॲक्च्युली डिलिंग विथ सो स्टेट स्टेट Uh, हुड जे आहे स्टेट हुड त्या ठिकाणी कन्फर होण्यासाठी इंटरनॅशनल लॉ मध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे पॉप्युलेशन टेरिटरी टेरिटरी गव्हर्नमेंट आणि कॅपॅसिटी टू एंटर इन टू विथ अदर स्टेट येस सो यू कॅन रिमेंबर इट विथ दिस शॉर्टकट पीडी गो कॅप पी इज पर्मनंट पॉप्युलेशन डी इज डिफाईन टेरिटरी गो इज गव्हर्नमेंट कॅप इज कपॅसिटी टू एंटर इंटू रिलेशनशिप विथ रिलेशन्स विथ अदर स्टेट्स पी डी कॅप एक स्टेट जो आहे मॉन्टेविडिओ कन्व्हेन्शन जे आहे ते काय म्हणतं की स्टेट जो आहे इंटरनॅशनल लॉमध्ये स्टेट म्हणून कधी तुम्हाला रेकग्नाईज करण्यात येईल जेव्हा ह्या फॉलोईंग कॅरेक्टर क्वालिफिकेशन्स पजेस केलेले असतात ते काय आहे पी डी गो कॅप पी स्टँड्स फॉर

तुम्ही पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला ज्युरी स्टुडन्ट्स आहे ज्युरी स्टुडंट्समध्ये मॅक्झिमम मुलं नापास पडवतात खतरनाक विषय तो तुम्हाला जर पब्लिक इंटरनॅशनल लॉची भीती वाटत असेल तर तयार तयारी ठेवा तुम्ही त्याच्यापेक्षा भयानक एक विषय तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला येणार आहे ठीक आहे तर आता हा सॅलमंड काय म्हणतो की ही जी सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे ना डिफाइंड टेरिटरी इट इज नॉट इसेन्शियल ओके इट इज नॉट इसेन्शियल का बरं असं म्हणतो की देअर गुड बी अ स्टेट ऑफ नोमॅडिक पीपल हाऊ ऑल मॉडर्न स्टेट्स हॅव दिस कॅरेक्टरस्टिक ऑफ अ डिफाईन टेरिटरी मग ते म्हणतात की सालमण काय म्हणतो कारण की त्याच्या काळातला तो विषय आहे सगळा तो म्हणतो की नोमॅडिक पीपल अस असतात सो वेन नो नोमॅडिक पीपल म्हणजे काय हू आर नोमॅड्स इंटरॅक्शन मध्ये वेगळी अशी हा ऍट द सेम टाइम असे की भटक फ्रॉम येस ते भटकत राहतात एक ठिकाणी नाही राहत ओके okay? ते एका ठिकाणी नाही राहत आपण जे नोमॅडिक एंटी म्हणजे काय असतं विजे एन टी आपण कास्ट कॅटेगरीज नाही का तर शाळेत असताना किंवा कुठेही तुम्ही इतर फॉर्म भरायला गेलात तुम्हाला कॅटेगरीज दिसत असतील नोमॅडिक ट्राइब्स ठीक आहे नो मॅडिक ट्राईब्स म्हणजे काय की जे एक ठिकाणी वास्तव्य करून नाही राहत ते असे मूव्ह करत राहतात फ्रॉम दिस लोकेशन टू अदर लोकेशन म्हणजे आपण कसं एक ठिकाणी घर दार आपलं सगळं संसार एक ठिकाणी थाटतो तसं नाही ते ते भटकत राहतात ठीक आहे सो इथे सालमण तेच म्हणतो की हा सेकंड कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते काही गरजेचं नाही आहे कारण की डिफाईन टेरिटरीज नेहमी असेल असं नाही आहे लोक या ठिकाणी नोमॅडिक नेचरचे पण असू शकतात अँड दे कीप ऑन सो देअर कुड बी अ स्टेट ऑफ नोमॅडिक पीपल ऑल्सो दॅट इज वॉट ही सिंग स्टार्क काय म्हणतो की जो फोर्थ क्वालिफिकेशन आहे ना तोच सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे अकॉर्डिंग टू स्टार्क ही आहे ना टू एंटर इन टू रिलेशन विथ अदर स्टेट्स इंटरनॅशनल लॉच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे जास्त महत्वाचं आहे तुमच्याकडे परमनंट पॉप्युलेशन आहे की नाही टेरिटरी आहे की नाही गव्हर्नमेंट आहे नाही आहे कशी आहे काय रियली मॅटर तो काय म्हणतो हे जे चौथं एलिमेंट आहे ना हे चौथं क्वालिफिकेशन आहे हे जास्त महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं येस अफगाणिस्तान ओके या सो नाव लेट इज अंडरस्टँड की वॉट आर द डिफरंट काइंड्स ऑफ स्टेट तर इथे सोवरीन स्टेट आहे सेमी सोवरीन स्टेट आहे प्रोटेक्टोरेट स्टेट आहे वॅसल स्टेट आहे ट्रस्ट टेरिटरीज आहे मायक्रो uh, स्टेट आहे त्यानंतर uh, आणखीन ते कंडोमिनियम वगैरे असे पण आहेत पण ते uh, तुम्हाला नाही दिलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये सो वी वोंट रिअली गो इन टू दॅट कॉन्फिडरेशन असतात फेडरेशन असतात तो सगळा प्रकार तुम्हाला दिलेला नाही आहे त्यामुळे तो आपण नाही बघणार बट येस ओवरऑल एक हे पाच सहा काही प्रकार आहेत जे आपण बघणार आहे आता सोवरीन इन स्टेट म्हणजे काय सोवरीन स्टेट म्हणजे ए मी ह्या मुलाला ऍड केलं की नाही वि ह्या विकासला एक एकच मिनिट विकास एका विवेक आहे यार विवेक आहे बहुते ओके सो लेट्स अ सी की व्हॉट इज सोवरीन स्टेट आता सोवरीन म्हणजे काय बरं व्हॉट डू अंड माईक ऑन आहे बंद करा सोवरीन म्हणजे काय हाय हा हा येस हायेस्ट ऑथॉरिटी हा आता इंडिया जो आहे इंडिया सोवरीन स्टेट आहे की नाही ऑफकोर्स आपला प्रियंबल मध्ये सुद्धा आपण ते मेन्शन केलेलं आहे काय आहे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलोली रिझर्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया टू अ सो व्हेरी गुड सो सोवरीन जे आहे सोवरीनचा अर्थ काय की तो जो स्टेट आहे तो दुसरा कोणाच्या अधिपत्याखाली नाही त्याच जे काही इंटरनल अफेअर्स असणारे त्याच्या टेरिटोरियल लिमिटमध्ये म्हणजे इफ दिस इज वन स्टेट ह्या स्टेटच्या टेरिटोरियल लिमिट्समध्ये जे कुठले अफेअर्स असतील त्याच्यावरती दुसऱ्या कंट्रीचा कुठलाही कंट्रोल नाही दुसऱ्याही दुसऱ्या स्टेटचा कुठलाही कंट्रोल नाही दॅट इज सोवरिन सो सोवरिंटी इज मेंट वॉट की द सुप्रीम ऑथॉरिटी विद इन द स्टेट बरोबर सुप्रीम ऑथॉरिटी कुठे आहे विद इन द स्टेट स्टेटच्या बाहेर असते काही नो no, no. no. आपल्या आपल्या देशापुरतंच ते मर्यादित असतं सो सोवरीन जे आहे आपण काय म्हणतो की इंडिपेंडन्स ऑफ अ स्टेट आणि सोवरिंटी ही जी आहे इज इट वॉट वी कॅन से को रिलेटिव्ह मॅडम येस की स्टेट जर इंडिपेंडंट असेल तरच तो सोवरीन असू शकतो Because he is free from the external, external yes, pressure. Then. exactly. So external rule, pasun the country free as then. That's why it is. म्हणजे इंडिपेंडन्स आणि सोवरिंटी जे आहे हे कोर रिलेटिव्स आहेत सो द सोवरीन पॉवर इज परफेक्टली और कंप्लीटली इंडिपेंडेंट ऑफ अदर ह्युमन पॉवर म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या ह्युमन विलचा किंवा दुसऱ्या कुठल्या ह्युमन पॉवरचा म्हणजे दुसऱ्या स्टेटचा इथे वर्चस्व चालत नाही ते स्टेटचे जे कोणी यु नो वॉट डिपेंडिंग अपॉन द पॉलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री त्या ठिकाणी स्टेट इज हॅविंग दॅट एंटायर अथॉरिटी टू मॅनेज इट्स ओन इंटरनल अफेअर्स मग आता बघा जेव्हा आपल्याकडे ते तीन कृषी कायदे जे आहे ते पास केले गेले आणि त्याच्या अगेन्स्ट खूप हे होत होता विरोध होत होता प्रोटेस्ट चालले होते आणि त्यावेळेला ती एक मॉडेल आहे बघा रियाना ना तिने एक ट्विट केलं होतं तिच्या ट्विटला एक काउंटर रिप्लाय देत बऱ्याचशा लोकांनी काय म्हटलं होतं हाला की आय आय डोंट अप्रिशिएट दॅट प्रॅक्टिस वॉट आर पीपल डीड बट काय बोलले होते ते म्हणजे आपण काय स्टँड घेतला होता वॉट वॉट वर यु नो आपल्याकडनं लोकांचं काय ट्विट किंवा कमेंट्स जे आहे सोशल मीडियावर हा एक्झॅक्टली हा की तो आमचा इंटरनल अफेअर आहे अँड यू आर नो वन टू कमेंट अपॉन दिस सिच्युएशन यू बेटर लुक इन टू युअर ओन मॅटर्स है ना असं पण हे का बरं यु नो वाय वी शुड नॉट ऍक्च्युली सपोर्ट ऑर ऍडव्होकेट दिस काइंड ऑफ प्रॅक्टिस वॉट वी डीड बिकॉज सी इंडिया जी आहे जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेटिक कंट्री आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे शरद पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आहे हा मालदीवच्या मंत्र्यांनी पी काहीतरी आपल्या पीएम च्या विरुद्ध स्टेटमेंट केलं होतं त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानांना असं बोलायचं काही कारण नाही आम्ही ते सहन करणार बरोबर बरोबर सो हे दिस इज ऍक्च्युली व्हॉट वी से की अ ट्रू पॉलिटिक्स आपण म्हणू म्हणजे जे काय आता त्यांनी स्टेटमेंट केलं बिकॉज इर ऑफ हु इज देअर इन पॉवर इट इज आर पीपल आर गर्नमेंट अँड अदर पर्सन शुड नॉट जस्ट मेक दिस काइंड ऑफ फॉल्स स्टेटमेंट बट वेन इट वॉज अबाउट ते जे तीन फार्मर्सचे म्हणजे ते जे ॲक्ट्स आणले होते आणि त्यावेळेस आपण जे बोलत होतो ते का चुकीचं होतं एका ह्याच्याने बिकॉज इंडिया ही जगातली इतकी मोठी डेमोक्रेटिक कंट्री आहे आणि इतकी आपल्याकडे इतकं व्हॅरिडनेस आहे बेसिकली तर जेव्हा अशा इतक्या मोठ्या लोकशाहीमध्ये जेव्हा एखादी घटना घडते तर त्याचे कुठे ना कुठे पडसाद जे आहे इतरत्र पण पडत असतात आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर जगभरात जितके पण स्वातंत्र्यासाठी लढे झाले आहेत ना ते कुठून फ्रेंच रिव्हॉल्युशन पासून इन्स्पायर्ड होते की नाही फ्रेंच रिव्होल्युशन इट इट वर्कड एज अ आपण काय म्हणतो एक uh, काय बोलू आपण की तिथून सगळेजण बेसिकली इन्स्पायर झाले आणि नुसतेच इन्स्पायर नाही तर आपण हे पण पाहिलं की बाबा फ्रेंच मध्ये काय चुका झाल्या तर त्या आपण नको करायला है ना आणि म्हणून समवेअर महात्मा गांधींचा जो सत्याग्रहाचा मार्ग आहे जर तो व्यवस्थित आपण डिटेलमध्ये अभ्यासला तर आपल्याला कळतं की इट वॉज दो इट टूक टाईम बट तोच बेस्ट ऑप्शन आपल्याकडे होता कारण फ्रेंच मध्ये जो येस लाग टर्म सस्टेनेबल व्हेरी गुड तो जर आपण एकदम पेसिमिस्टिक नो डाऊट आपल्याला भगतसिंग जे आहे त्यांच्याविषयी पण खूप आत्मीयता आहे त्यांच्याविषयी पण आदर आहे बट यू नो समटाईम दिस शॉर्ट शॉर्टकट जे असतात किंवा जे एकदम इन्स्टंट रिॲक्ट करणारे जे ऑप्शन्स um, असतात ते खूप घातक असतात आणि फ्रेंच रिव्हॉल्युशन त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आपल्याकडे एक प्रकारचं धडा आहे तो लेसन आहे आणि त्या वेळेला जे आता जे हे कृषी कायदे वगैरे जे पास झाले तेव्हा आपण जे बोलत होतो ते, ते चुकीचं होतं कारण की त्याचे पडसाद इन आ, आ, अन्यत्र पण इतर देशांवर पण पडत असतात त्यामुळे वी शुड नॉट ऍक्च्युअली से दॅट आणि तेच जर मग आपण म्हटलं तर ज्यावेळेस ॲमेझॉनच्या फॉरेस्टमध्ये जेव्हा आग लागली होती तेव्हा आपण नव्हतो का कमेंट करत करत होतो की नाही येस सो आपल्या आपण अमेझॉनच्या फॉरेस्ट मध्ये आग लागली तेव्हा गव्हर्नमेंट वर टीका नव्हतं येस ची काळजी होती हा दॅट वॉज एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपल्या गव्हर्नमेंट वर टीका केली म्हणून आपण असं uh, नाही केलं नाही आता इथे मालदीव आणि ह्या बाबतीत म्हणाल तर ओके दॅट इज अप्रिशिएबल पण वेन इट वॉज रिगार्डिंग द फार्मर्स बिल ना सो समवेअर आय थिंक की तिचं जे कमेंट होत दोन दोन गोष्टी होत्या त्याच्यात फार्मर्स बिल मिनिस्ट्री मिनिस्ट्रीडून अशी रिपोर्ट आली होती का ही टेरिस्ट ही फंडिंग करतायत फार्मर्स एजिटेशियन्स ला आणि ते खलिस्तानच्या नंतर नंतर एकवीस नंतर ज्या काही घटना घडल्या त्या पण मग त्या इंटरलिंक केल्या गेल्या येस आणि yes, ते त्याच्यामध्ये प्रेशर ग्रुप्स सतत भारताच्या डेव्हलपमेंटच्या अजेंड्यामध्ये काम करत असतात येस yes, ते काय काय एक ते मोठं त्याच्यात ती कुठली लिस्ट एक टूल किट टूल किट टूल किट टूल किट ते हे झालं होतं बघा या आणि माझा यंग काय काय माझा यंगफील हा रिसर्च सब्जेक्ट होता मॅडम ओके आणि राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीला मी स्वतः एक रिसर्च पेपर सबमिट केला होता या संदर्भात ग्रेट तर ही मॅडम ही मॅडम मला ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिली गेली होती ओके अशा प्रकारचे ऍगिटेशन अशा प्रकारचे एजिटेशन हे भारताच्या विरोधात एक्सटर्नल फार फारुरेटली डाव म्हणजे आणिपूर्वक हे केले जातात केले जातात या इंटेन्शनली पर्पजली

सो वॉट वी वर डिस्कसिंग इस की या द सोवरीन स्टेट इज वॉट की वेअर नो अदर यू नो ह्युमन वेल और नो अदर एक्सटर्नल पॉवर इज गायडिंग यू यू आर फ्री टू डील विथ युअर इंटरनल अफेअर्स इन द वे यू वॉन्ट सो इथे सोवरीन स्टेट्स जे असतात ना तर सोवरीन स्टेट्स या ठिकाणी Uh, त्यांना काय काय पॉवर्स असतात स्टेटच्या इंडिपेंडन्स संदर्भात की त्यांचे जे डोमेस्टिक अफेअर्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी दे कॅन दे हॅव बेसिकली दिस एक्सक्लुझिव्ह पॉवर फॉर वॉट टू कंट्रोल इट्स ओन डोमेस्टिक अफेअर्स त्यानंतर पॉवर टू ॲडमिट अँड एक्सपेल एलियन्स बरोबर आहे जर तुमच्या कंट्रीमध्ये म्हणजे तुमच्या कंट्रीत एलियन तुमच्या स्टेटमध्ये एलियन्स जे आहे ह्या एलियन्सला ॲडमिट करायचं की नाही हे कोण डिसाईड करतं स्टेट स्टेट डिसाईड करतो आणि त्यांना एक्सपेलही करायचं असेल तर दॅट इज ऑल्सो म्हणजे ही सगळी पॉवर त्यांच्याकडे असते तो दुसरं कोणाची वाट बघत नाही की दुसरा देश सांगेल आणि त्याप्रमाणे वागणार त्यानंतर द प्रिव्हिलेजेस ऑफ इट्स डिप्लोमॅटिक एनवॉइज इन अदर कंट्रीज तर इथे स्टेट जो सोवरिन स्टेट असतो किंवा इंडिपेंडंट स्टेट असतो तर त्याच्या इंडिपेंडन्समुळे काय त्याला एक पॉवर भेटते की त्याचे जे डिप्लोमॅटिक एनवॉइज असतात इतर कंट्रीजमध्ये तर त्या डिप्लोमॅटिक एनव्हॉइसला काय भेटतं काय भेटतात डिप्लोमॅटिक एनवॉईजला प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटीज जे आहे त्यांना मिळतात आणि इथे जे काही क्राईम्स ह्या टेरिटरीवरती होतात त्या स्टेटच्या त्या स्टेटच्या टेरिटरीवरती होणाऱ्या क्राईमवर सोल ज्युरिस्डिक्शन जे आहे ते कोणाचं असतं त्या स्टेटच असतं येस अँड so, जनरली एक सोवरीन मध्ये काय आहे की एक तिथे सेंट्रल पोलिटिकल अथॉरिटी असते गव्हर्नमेंट असत आणि ते स्टेटला इंटरनली आणि एक्सटर्नली रिप्रेझेंट करत असतात म्हणजे इंडियामध्ये तर करतातच आता आजच आमच्या इथे आमच्या घराजवळच मोदी साहेब येऊन गेलेत ठीक आहे सो so, हे काय इंटरनली म्हणजे त्या टेरिटरीमध्ये पण ते रिप्रेझेंट करत असतात स्टेटला आणि त्या इंडियाच्या बाहेर कुठे असेल मग कुठला कन्व्हेन्शन असेल किंवा कुठली मीट असेल वॉट एव्हर तिथे सुद्धा हे uh, त्या स्टेटला रिप्रेझेंट करत असतात या सो नेक्स्ट इज वॉट सेमी सोवरीन स्टेट्स म्हणजेच काय जे फुल्ली सोवरीन नाही आहेत आता सेमी सोवरीन म्हणजे काय आता सेमी वर्णस तुम्हाला काय लक्षात येतं की पूर्णतः नाही ना, ना? कंप्लीटली त्या ठिकाणी सोवरीन नाहीये मग आता जो स्टेट पूर्णतः सोवरीन नाहीये मग तो इंटरनॅशनल लॉ मध्ये त्याला स्टेट म्हणून कन्सिडर केलं जातं काय का वाटतं नाही ना ना. ना ओके केलं जात ठीक <laughs> so, आहे सो इथे हा काय सांगितलंय की गरजेचं सा नाहीये की एक स्टेट जो आहे पूर्णतः सोवरीन स्टेट असला पाहिजे त्याला एक इंटरनॅशनल कॅरेक्टर जे आहे ते मिळण्यासाठी ठीक आहे सो इन ऑर्डर टू बी अन इंटरनॅशनल पर्सन कारण की इंटरनॅशनल लॉ चा सब्जेक्ट मॅटर कोण आहे स्टेट आहे सो ह्याला इंटरनॅशनल पर्सन म्हणून रेकगनाइज करण्याकरता गरजेचं नाही की तो स्टेट जो आहे पूर्णतः सोवरीन असला पाहिजे इफ द अट्रिब्युट्स ऑफ स्टेटहूड ऑर पज आर पझेस्ड बाय द स्टेट्स अदर दॅन सोवरीन स्टेट्स इवन ऑफ द स्मॉलेस्ट डिग्री दे मे बी डीम्ड इंटरनॅशनल पर्सन म्हणजे सोवरीन स्टेट्सच्या व्यतिरिक्त इतर कुठले पण टेरिटरी असेल कुठलंही स्टेट असेल की ज्याच्यामध्ये स्टेटहूडचे स्लाइटली uh, जरी काही अंशी जरी तिथे काही प्रमाणात जरी काही ॲट्रिब्यूट्स uh, जे आहे फुलफिल होत असतील म्हणजे ती पर्टिक्युलर टेरिटरी ते पर्टिक्युलर ती जी लोकॅलिटी आहे ती जर स्टेटहूडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पजेस करत असेल तर तिला आपण इंटरनॅशनल पर्सन म्हणून कन्सिडर करू सो इट रिअली डज नॉट मॅटर की तो स्टेट जो आहे कम्प्लिटली सोवरीन आहे की नाही बट स्टील इट इज अ पर्सन आता का बरं हे असं कारण की आपल्याला इंटरनॅशनल लॉच्या नजरेमध्ये कोण कोण त्या ठिकाणी बेसिकली एक्झिस्ट करतं कोणाकोणाला त्या ठिकाणी एक आयडेंटिफिकेशन आहे याच्याकरता सो या सेमी सोव्हरीन पण याच्यात येतं आता सेमी सेमीसोवरीनचं जर आपण उदाहरण बघितलं तर आर रिपब्लिक जे आहे ते सेमी सेमीसोवरीन स्टेट आहे विच इज गवर्न्ड बाय जर्मनी आता इथे काय असतो ना की दुसऱ्या स्टेटचा जो आहे ना दुसरा स्टेट म्हणजे आहे कुठला कुठलाही दुसरा स्टेट असू शकतो तर त्या स्टेटची ना काही प्रमाणात अथॉरिटी असते यांच्यावर म्हणजे सगळेच नाही बट इट uh, इट कुड बी रिलेटेड टू रिलेटेड टू सम इंटरनॅशनल राईट्स वगैरे पॉवर जे आहे ते दिलेल्या असू शकतात त्या स्टेटला दुसऱ्या दुसऱ्या स्टेटला काही प्रमाणामध्ये सो या इट इज अपॅरंट दॅट अ स्टेट विच पझेसेस सम बट नॉट ऑल ऑफ दोज राईट्स ड्युटीज अँड पार्स इज नेवर द लेस अँड इंटरनॅशनल पर्सन सो काही प्रमाणात जरी इथे तो पजेस करत असेल तरीसुद्धा uh, म्हणजे वी विल नॉट ॲक्च्युली एक्सक्लूड दॅट पर्टिक्युलर टेरिटरी फ्रॉम दी फ्रॉम दिस कॅटेगरी ऑफ इंटरनॅशनल पर्सन तो स्टेट जो आहे सेमी सेमीसोवरीन असला तरीसुद्धा इंटरनॅशनल uh, पर्सन म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल इंटरनॅशनल पर्सन म्हणून जेव्हा तुम्ही त्याला एक्सेप्ट करताय म्हणजे काय त्या स्टेटला काही राईट्स आणि ऑब्लिगेशन असणार आहे बरोबर कारण की इंटरनॅशनल लॉमध्ये काही इंटरनॅशनल uh, लॉ इज वॉट की तिथे ट्रीटीज कन्व्हेन्शन वगैरे होणार तुम्ही त्याचे सिग्नेटरी असणार किंवा रॅटिफाय करणार आणि तुम्हाला ते जे आहे युल बी आ, बाउंड बाय दोज रूल्स और दोज ट्रिटीज ऑर व्हॉट एव्हर इट इज सो इथे राईट्स आणि ड्युटीज जे आहे ते मिळत असतात इंटरनॅशनल पर्सनला म्हणजे स्टेटला तर ते सोबरिन स्टेटला सुद्धा मिळू शकतात याचं आणखीन एक्झाम्पल पाहिलं तर आपला आहे आ, कोसोवो आहे त्यानंतर सोमाली लँड आहे हे सुद्धा काय आहे सोवरिन आहे लिहून घ्या वाटलं कारण की इथं बुक मध्ये नाही दिलेलं आहे ना तुम्हाला कोसोवो मॅम कोसोवाच्या तुम्ही पहिलं एक्झाम्पल कोणतं दिलं होतं व्हीएमआर रिपब्लिक हे बघा मी इकडे वरती लिहिलेलं पण होतं हां हे बघा ओके होत हां या असं नेक्स्ट इज प्रोटेक्टोरेट स्टेट आता प्रोटेक्टरेट स्टेट म्हणजे काय की वेन वन स्टेट सरेंडर इट सेल्फ बाय अन अग्रीमेंट इन अ ट्रीटी द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन इम्पॉर्टंट इंटरनॅशनल अफेअर्स आता हा एक स्टेट आहे छोटासा आता हा स्टेट काय आहे एखाद्या ट्रिटी थ्रू दुसऱ्या स्टेटला याचे काही इम्पॉर्टंट मॅटर uh, जे आहे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे दुसऱ्या स्टेटकडे सोपवतो ठीक आहे फॉर uh, एक्झाम्पल जसं की इंटरनॅशनल अफेअर्स आहे हे असे काही मॅटर जे आहे तो दुसऱ्या सगळे नाही याचं इंटरनल जे गव्हर्नन्स आहे किंवा इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते कोण बघणार हा स्वतःच बघणार परंतु याचे जे एक्स्टर्नल काही रिलेशन्स आहे की जसं की इंटरनॅशनल अफेअर्स वगैरे आहे तर हे जे आहे तो दुसऱ्या स्टेट कडे सरेंडर करतोय ओके टू द प्रोटेक्शन ऑफ अनदर स्टेट म्हणजे ह्या स्टेटकडे म्हणजे हा स्टे जो हा स्टेट आहे ह्या स्टेटला प्रोटेक्ट करतो कशाच्या बाबतीत इंटरनॅशनल अफेअर्सच्या बाबतीत मग ह्या अशा ह्या अशा प्रकारच्या रिलेशनशिपला काय म्हटलं जातं प्रोटेक्टोरेट ओके सो so, इथे फेनविक काय म्हणतो की प्रोटेक्टोरेट म्हणजे काय की वेअर अ स्टेट सरेंडरिंग टू दी लॅटर कंट्रोल ओव्हर इट्स फॉरेन रिलेशनशिप म्हणजे काय हा स्टेट जो आहे लेटर म्हणजे दुसऱ्या स्टेटला त्याचं फॉरेन रिलेशन्स जे आहे हे काय करतोय सरेंडर करतोय वाईल रिटेनिंग अ लार्ज मेजर ऑफ कंट्रोल ओव्हर इट्स डोमेस्टिक गव्हर्नमेंट याचा जो इंटरनल मॅटर आहे तो स्वतःच बघणार याचं डोमेस्टिक गव्हर्नमेंट म्हणजे त्या टेरिटरीवरती जे काही आहे त्यांचं तेंसा। तिथे त्यांचाच अधिकार असणार आहे त्यांचंच पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन असणार आहे परंतु एका ट्रिटी थ्रू इंटरनल अफेअर्स सोडून एक्सटर्नल अफेअर्स जे असतात फॉरेन रिलेशन्स जे असतात हे दुसऱ्या कंट्रीला त्या ठिकाणी दुसऱ्या स्टेटला हॅन्ड ओव्हर केलेले असतात सो so, ट्रिटी ऑफ प्रोटेक्शन नीड नॉट बी बिटवीन द टू स्टेट्स ही नेहमी टू स्टेट्सच्या मध्ये असेल असं नाही आहे अ प्रोटेक्टरेट कुड बी क्रिएटेड अंडर अँड इंटरनॅशनल ट्रिटी इथे इंटरनॅशनल थ्रू सुद्धा प्रोटेक्टरेट जे आहे ते क्रिएट केलं जाऊ शकतो की इंटरनॅशनल लेवलवर एखादी ट्रिटी आहे आणि त्या ट्रीटीमध्ये में मेंशन मेन्शन के केलेलं आहे की ह्या ह्या स्टेटचं जे काय आहे फॉरेन रिलेशन अमुक अमुक स्टेट बघणार किंवा अ ग्रुप ऑफ स्टेट्स जे आहे ते बघणार की फॉर इन्स्टन्स दी आयनियन आयलंड्स वर ब्रिटिश प्रोटेक्टोरेट अंडर अ इंटरनॅशनल ट्रीटी बिट ग्रेट ब्रिटन रशिया ऑस्ट्रिया अँड प्रशिया तर ही जी इंटरनॅशनल ट्रीटी होती ह्या ट्रीटीच्या अंतर्गत काय ठरलेलं होतं की जे आयनियन आयलंड्स आहे ह्या हे काय असणार आहे हे प्रोटेक्टोरेट असणार आहे ब्रिटिशचे ठीक आहे दे वर ब्रिटिश प्रोटेक्टरेट म्हणजे ह्या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नमेंट जे आहे यांचे ह्या आयनियन आयलँड संदर्भातचे एक्सटर्नल अफेअर्स जे आहे ते बघत होते सो देअर मे बी डिफरंट शेड्स ऑफ प्रोटेक्शन डिपेंडिंग अपॉन द एक्सटेंड ऑफ द पार्स विच आर सरेंडेड इन फेवर ऑफ प्रोटेक्टिंग स्टेट्स बरोबर आहे सो so, हे कशावर डिपेंड करतं की कुठल्या एक्सटेंटमध्ये पॉवर त्या ठिकाणी सरेंडर करण्यात आलेली आहे त्याच्यावर हे सगळं डिपेंड करतं नाव प्रोटेक्टेड स्टेट्स आर नॉट सोवरीन स्टेट्स आता जो प्रोटेक्टेड स्टेट आहे तो सोवरीन स्टेट नसतो हा वेवर दे आर प्रायम फेसी इंडिपेंडेंट अँड द पझेसर ऑफ ऑल राईट्स विच दे हॅव नॉट सरेंडर आता हे पूर्णत सोवरीन जरी नसलं तरी हा इंडिपेंडेंट आहे कुठल्या मॅटरमध्ये की जे मॅटर त्यांनी सरेंडर नाही केली म्हणजे त्या मॅटरमध्ये आता जसं की डोमेस्टिक त्याचं गव्हर्नन्स आहे मग याचाच अर्थ तो एखाद्या ट्रिटीला जो आहे तो एक्झिक्यूट करू शकतो त्या ट्रिटीला जो आहे तो एन्फोर्स करू शकतो सपोज एखादी ट्रिटी जी आहे एन्व्हायरमेंटवर झाली मग एनव्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याच्या अनुषंगाने तो त्याच्या डोमेस्टिक लॉजमध्ये बदल करेल की नाही ती पॉवर आहे ना त्याच्याकडे आय यू गटिंग सर कारण जेव्हा हा ट्रीटीला जे आहे ट्रिटीला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला नवीन कायदे आणायला लागतात ला ला किंवा असलेल्या कायद्यांमध्ये बदल करायला लागतो ठीक आहे सो so, इथे डोमेस्टिक रिलेशन तो सरेंडर नाही करत आहे सो टू सर्टन एक्सटेंट म्हणजे काही राईट्स दिलेत बट नॉट ऑल राइट्स आर गिवन एंड देर फोर इथे हे जे प्रोटेक्टर स्टेट्स असतात हे सुद्धा काय आहेत या ठिकाणी इंटरनॅशनल पर्सन आहे सो दे आर ऑल्सो द सब्जेक्ट मॅटर ऑफ इंटरनॅशनल लॉ नाव वॉट आर वेसल स्टेट्स वेसल स्टेट्स म्हणजे काय अ स्टेट विच रिमेन्स अंडर द स्विझरेंटी ऑफ अनदर स्टेट इज कॉल्ड वेसल स्टेट आता स्विझरेंडी म्हणजे काय स्विझरेंड म्हणजे सुझरेंटी इज वॉट की आधिपत्याखाली राहणं ठीक आहे जेव्हा एक स्टेट जो आहे दुसऱ्या स्टेटच्या आधिपत्याखाली राहतो आहे स्विझरेंड अंडर राहतोय तर त्याला वसल स्टेट जे आहे ते म्हटलं जातं ऑल द वसल स्टेट्स डू नॉट हॅव कपॅसिटी टू एंटर इन टू रिलेशनशिप विथ अदर स्टेट्स ठीक आहे सिन्स द सुझरीन अब्झॉर्ब दिशन्स रिलेशन्स एंटायरली दे मे बी लिस्टेड इन द कॅटेगरी ऑफ नॉट फुल्ली सोबरीन स्टेट्स सो इकडे ह्या स्टेट्सला ह्या स्टेट्सकडे कुठलीही कपॅसिटी नसते दुसऱ्या स्टेटसोबत जे आहे कुठल्याही प्रकारचे रिलेशन जे आहे ते इस्टॅब्लिश करण्यासाठी ओके का कारण का ज्या देशाच्या अधिपत्याखाली हा देश आहे त्याने त्याच्या ह्या पॉवर्स काय केलेल्या पूर्णपणे ॲब्झॉर्ब म्हणजे आता जो सुरिन स्टेट असणार आहे ठीक आहे तो जो सुझेरीन स्टेट असणार आहे तो याच्या ऑन म्हणजे आता uh, एक मिनट हे बा हा हा एक स्टेट है ठीक है एंड दिस इज वन क्लासिकल एग्जांपल इज इंडिया बिफोर इंडिपेंडेंस एंटरिंग इनटू सेकंड वर्ल्ड वॉर यस 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 वेरी गुड ब्रिटिश सीजर परफेक्ट परफेक्ट यस परफेक्ट एग्जांपल यस व्हाट जेसर हैज गिवन आता इथे बघा हा स्टेट है hmm? आता हा स्टेट जो आहे इट इज अंडर द सुझरिन्टी ऑफ दिस स्टेट अस कन्सिडर दिस बी अँड दिस ए मग आता ह्या स्टेटचे ह्या स्टेटने ज्या पण कुठल्या इंटरनॅशनल ट्रीटीज ज्या आहे साईन केलेल्या आहेत त्या अल्टिमेटली ह्या देशावर पण लागू होणार आहेत वाय बिकॉज दिस कंट्री इज सुझरीन ऑफ दिस कंट्री मग आता म्हणजे ह्या जग सगळ्या ज्या ट्रिटीज आहेत त्या इप्सो फॅक्टो ह्याच्या पण असणार आहे दे आर बाय हा झाला वॅसल स्टेट दिस इज वॅसल स्टेट आणि हा आहे सुझरीन स्टेट म्हणजे ह्याच्या स्विझरिटीच्या अंडर हा वॅसल स्टेट आहे मग आता ह्या कंट्रीची वॉर म्हणजे काय इफ दिस कंट्री इज ॲट वॉर विच ऑल्सो मीन्स वॉट येस म्हणजे जे आता सरांनी एक्झाम्पल दिलं होतं वर्ल्ड वॉरच्या वेळेला आता ब्रिटिशच्या म्हणजे हे ब्रिटिश इंग्लिश लोकांच्या बाजूने आपल्याला भारतीय सैन्य पाठवलंच होतं ना लढण्यासाठी तिथे आय यू गेटिंग इट यस मॅम या सो दिस इज व्हॉट वेसल स्टेट त्यानंतर जसं की आता इंडिया झाला किंवा कॅनडा ऑल्सो सी हॅव रिटन ओवर हिअर ही कॅनडा पण जो आहे वर्ल्ड वॉर टू पर्यंत जो आहे पूर्णपणे एक वॅसल स्टेट होता युकेचा ठीक आहे देन आफ्टर इट बिकेम सोवरिन ऑर इंडिपेंडेंट सी ओके या सो वेअर वर वी सो अ ट्रिटी कन्क्लुडेड बाय द प्रोटेक्टर स्टेट इज नॉट इप्सो फॅक्ट हा प्रोटेक्टर स्टेट आणि व्हॅसेल स्टेटमध्ये कसा फरक आहे बघा की जी ट्रिटी प्रोटेक्टर प्रोटेक्टरमध्ये काय आहे की जितक्या मर्यादेमध्ये तुला पॉवर्स दिलाय तेवढ्या पुरताच तुझा अधिकार आहे बरोबर इथे काय असतं की सगळ्याच पॉवर जे आहे दॅट रिमेन्स विथ अदर स्टेट कळतंय तुम्हाला प्रोटेक्टर स्टेट आणि वॅसल स्टेट Yes, yes. की मध्ये म्हणजे सर्टन फक्त की सपोज असं ना कधी कधी की एखादी कंट्री जी आहे ती एरिया वाईज खूप छोटीशी आहे आणि तिला थ्रेट असू शकतो इतर कुठला अटॅक्सपासून वगैरे मग ती कंट्री काय करते की बाबा माझा डिफेन्स वगैरे करता जे आहे तो आय आय हँड ओव्हर माय डिफेन्स का ऍडमिनिस्ट्रेशन uh, टू यू uh, दुसऱ्या एखाद्या मोठ्या शक्तिशाली देशाला सो so, मग इथे हा जो देश आहे हा फक्त याचं डिफेन्स रिलेटेड याचे डिफेन्स रिलेटेड काही इंटरनॅशनल अथरिटीज वगैरे ते बघणार याचा इंटरनल गव्हर्नमेंटमध्ये नाही हा ढवळाढवळ करणार पण सुझरीन स्टेट जो आहे तो वॅसल स्टेटला पूर्णपणे अॅब्झॉर्ब करतो म्हणजे काय सुझेरिन स्टेटचं पूर्ण याच्यावरती कंट्रोल असतो ठीक आहे सो so, इथे फॉरेन रिलेशन्स तर एन्टायरली या ठिकाणी ॲब्झॉर्ब होतात इथे फक्त ज्या प्रमाणात फॉरेन रिलेशन तुम्ही आ, हे केले तुम्ही ट्रेडसाठी आहे का किंवा तुम्ही डिफेन्ससाठी दिलेलं आहे का किंवा अजून काही त्या ठिकाणी असू शकतो ठीक आहे सो so, प्रोटेक्टर स्टेट आता जर जो प्रोटेक्टर स्टेट असतो प्रोटेक्टर स्टेटने एखादी ट्रिटी जी आहे त्या ठिकाणी कन्क्लूड केलेली असेल तर ती ट्रीटी जी आहे त्या प्रोटेक्टेड स्टेटला पण लायबल लायबल नाही बाइंडिंग असणार आहे का प्रोटेक्टर आहे आणि एक प्रोटेक्टेड आहे एक आहे प्रोटेक्टर जो प्रोटेक्ट करतोय दुसरा आहे प्रोटेक्टेड मग प्रोटेक्टर स्टेटची जी ट्रीटी आहे ती प्रोटेक्टेड वरती बाइंडिंग असणार आहे का काही गरज नाही काहीच नाही बरोबर फक्त जर जे ज्या संबंधात त्याने सरेंडर केलेलं आहे ज्यासाठी त्याने पावर दिली तेवढा पुरतं इप्सो फॅक्टो ती लगेच इकडे बाइंडिंग होत नाही पण स्टेट स्टेटसाठी काय असतं जी सुझेरियन स्टेटची ट्रिटी आहे ती इप्सो फॅक्टो कोणावरती बाइंडिंग होते वॅसल स्टेटवर ठीक आहे येस येस मग आता वॅसल स्टेट जो आहे तर वॅसल स्टेटला म्हणजे वेसल स्टेट बेसिकली इट डज नॉट हॅव एनी कपॅसिटी इदर टू बिकम अ मेंबर ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑर टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर स्टेट ठीक आहे आतापर्यंत जेवढे प्रकार बघितले त्याच्यामध्ये हा वेसल स्टेट असा आहे की ज्याला कुठलीही पॉवर नाही कपॅसिटीच नाही त्याच्याकडे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा मेंबर होण्यासाठी किंवा कुठलेही इंटरनॅशनल रिलेशन जे आहे ते एक्झिबिट करण्यासाठी नाव ट्रस्ट टेरिटरीज आता ट्रस्ट टेरिटरीज काय की जेव्हा हे वर्ल्ड वॉर वगैरे ही अशी सिच्युएशन अराईज झाली ठीक आहे वर्ल्ड वॉर संपल्यानंतर त्या ठिकाणी काही अशा पोलिटिकल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहे ह्या समोर आल्या ज्या कंप्लीटली डेव्हलप्ड नव्हत्या ठीक आहे दे वर नॉट सफिशियंटली डेव्हलप्ड की त्यांना एक देश म्हणून जे आहे तुम्ही घोषित करणार वर्ल्ड वॉर फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर काय झालं की अनेक अशा छोट्या मोठ्या यु नो टेरिटरीज ज्या आहे ह्या समोर उभ्या uh, राहिल्या so, समोर उभ्या राहिल्या इन द सेन्स समोर आल्या की uh, ज्यांचं पोलिटिकल इन्स्टिट्यूशन जे आहे त्या ठिकाणी सफिशियंटली डेव्हलप नाही झालं आता पोलिटिकल इन्स्टिट्यूशन सफिशियंटली डेव्हलप झालेलं नाही म्हणजे काय जसं आज आपल्याकडे आपलं सरकार जे आहे आपण कम्प्लिटली इस्टॅब्लिश आहोत की नाही सफिशियंटली इस्टॅब्लिश आहे की नाही भारताचं सरकार भारताचे सगळे अफेअर्स हां तर आपण आपले पूर्ण इंटरनल डिसिजन्स आपल्या इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर एव्हरीथिंग वी कॅन वी आर सेल्फ सफिशियंट आपण ते बघू शकतो पण इथे काही अशा छोट्या छोट्या टेरिटरीज ज्या आहे इथे समोर आल्या की जिथलं पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन म्हणजे जिथे खूप स्टेबल असं गव्हर्नमेंट किंवा पाहिजे तसं स्टेबिलिटी तिथे नव्हती बट दे वर इंडिपेंडंट ओके इंडिपेंडंट म्हणण्यापेक्षा त्यांना इंडिपेंडंट जे But, okay? आहे ते डिक्लेअर करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं जे आहे पॉलिटिकली ते डेव्हलपड नव्हते त्यांची पॉलिटी तेवढी स्ट्रॉंग नव्हती मग जोपर्यंत त्यांची पॉलिटी तेवढी स्ट्राँग होत नाही तर तोपर्यंत अशा टेरिटरीजचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे दुसऱ्या स्टेटने करावं असं त्या ठिकाणी ठरलं हे आ, लीग ऑफ नेशन्स जे आहे त्यांनी डिसाइड केलं होतं ठीक आहे मग यांना म्हटलं जात होतं ट्रस्ट टेरिटरी आणि जो स्टेट याचं ऍडमिनिस्ट्रेशन बघणार त्याला काय म्हटलं जात होत ट्रस्टीशिप म्हणजे ह्या पर्टिक्युलर ह्या रिलेशनला बेसिक, बेसिकली ट्र, आ, ट्रस्टीशिप म्हटलेलं आहे पण तो कोण आहे ट्रस्टीशिप स्टेट आहे तो ठीक आहे त्याच्याकडे ते काम दिलेलं आहे म्हणजे बिकॉज दिस आता ते नाही का आपल्याकडे मायनर आहे मायनर जोपर्यंत पूर्णत त्या ठिकाणी मेजर होत नाही त्याचे सगळी कामं जे आहे तो करू शकणार नाही त्याचे डिसिजन नाही घेऊ शकणार तो तोपर्यंत त्याची कस्टडी जी आहे कारण याचे स्वतःचे काय पेरेंट्स नाही आहे त्या ठिकाणी बायोलॉजिकल पेरेंट्स नाही म्हणून याची कस्टडी जी आहे कुठल्या तरी गार्जियनकडे देण्यात येते किती वेळ देण्यात येते जोपर्यंत तो मायनर मेजर नाही होत तसंच हे हे छोटे छोटे इथे अशा टेरिटरीज काही होत्या की ज्याचं पोलिटिकल इन्स्टिट्यूशन ते पूर्णपणे डेव्हलप नव्हतं म्हणून यांना पूर्णत इंडिपेंडेंट जे आहे तो करार देण्याच्या आधी काय करण्यात आलं की यांना जे आहे दुसरं स्टेटच्या ऍडमिनिस्ट्रेशन खाली ठेवण्यात आलं कळलं हा आता आजच्या डेटमध्ये हे असं काही नाहीये आजच्या डेटमध्ये हा फक्त अभ्यासाचा विषय ओके इन टू डेज डेट देअर इज नो ट्रस्ट टेरिटरी ओके बट हा फक्त एक अकॅडमिक पार्ट uh, आला is, uh, no right now. Okay. Now, is, uh, आता देर इज नो सच कंट्री राईट नाव ओके नाव नेक्स्ट इज सी आता सी म्हणजे काय सी हा वर्ड कशाला रेफर केला जातो की सुप्रीम ऑर्गन जे आहे एखाद्या कॅथोलिक चर्चचं म्हणजे जसं की बिशप आहे रोमचा बिशप त्या ज्याला कॉमनली पोप म्हणतात ह्यांच्याकरता हे टर्म जी आहे यूज केली जाते आता सी म्हणजे काय बेसिकली खरं तर ही खूप एक स्मॉल अशी टेरिटरी एकदम छोटीशी टेरिटरी आहे फक्त किती हाफ स्क्वेअर किलोमीटरचा एवढा एरिया आहे फक्त हाफ स्क्वेअर किलोमीटर हा आणि येस येस वॅटिकन आणि तिथे फक्त थाउजंड लोकांचं पॉप्युलेशन आहे बट इट इज अ सोवरिन स्टेट ठीक आहे इट इज अ सोवरिन कोणाच्या अधिपत्याखाली नाही आहे काही नाही अँड दॅट इज होलिसी तेवढंच तिथे दिलेलं आहे आणि होलिसी जे आहे इट इज इंटरनॅशनल पर्सनॅलिटी जरी तो इतका छोटा असेल तरी त्याचे होलिसीचे जे आहे इतर एकशे सहासष्ट देशांसोबत डिप्लोमॅटिक रिलेशन्स पण आहेत आणि एकोणसत्तर त्यापैकी जे आहे परमनंट डिप्लोमॅटिक मिशन्स आहेत वटिकनमध्ये अँड वटिकन इज रिप्रेझेंटेड ॲट द यू एन ॲज अन ऑब्झर्वर दो इट कॅनॉट वोट आता याला वोटिंगचे पॉवर नाही दिले वोटिंगचे पावर का नाही दिले लक्षात घ्या तुम्ही यू एनचे मेंबर जेव्हा असतात यू ॲज अ मेंबर ऑफ यू एन म्हणजे तुम्हाला आपण पाहिलं ना जनरल असेंब्लीचे कोण कोण मेंबर असतात तर सगळेच सगळेच मेंबर जे यू एनचे आहेत ते सगळे जनरल असेंब्लीचे मेंबर आहे सी देर आर सर्टन बर्डन्स ऑल्सो देर आर सर्टन लायबिलिटीज ऑल्सो जे त्या स्टेटला फुलफिल करायला ला लागतात ठीक आहे मग आता हा इतका छोटूसा देश आहे इतकीशी लोकसंख्या आहे मग याचं सांगा एक याचं फिनान्शियल आपण स्टेटस पाहिलं तर ते बाकी कंट्रीजच्या मुकाबल्यामध्ये तेवढं स्ट्रॉंग असणार आहे का त्या देशाचा काय काय म्हणजे रेव्हेन्यू तरी असणार आहे का तेवढा हजार लोकांचा देश फक्त येस तर इथे बिकॉज तो, <laughs> तो, तो फिनान्शियली तेवढा हे नाही आहे वॉट वी कॅन से स्ट्रॉंग नाही आहे तर जर त्याला वोटिंगच्या पॉवर दिले जेव्हा तुम्ही वोटिंगच्या पॉवर देतात तर ऑटोमॅटिक तुम्हाला राईट्स तर भेटणार आहेत पण तुम्हाला ड्युटीज पण येणार आहे इट कुड बी रिगार्डिंग सर्टन यु नो सर्टन फीज इट कुड बी रिगार्डिंग सर्टन कॉन्ट्रीब्युशन इट कुड बी लाईक इन एन इन एन एनी वे बेसिकली आणि त्याच्यामुळे याला ऑब्झर्वर म्हणून जे आहे ते ठेवलेलं uh, आहे रादर दॅन यु नो बिईंग ॲक्च्युली अ मेंबर म्हणजे जिथे त्याला वोटिंग वगैरेचे राईट्स दिले जाणार ना नेक्स्ट इज न्यूट्रलाइज स्टेट्स आता न्यूट्रलाइज स्टेट्स म्हणजे काय की जेव्हा स्टेट असं डिक्लेअर करतो की तो दुसऱ्या स्टेटच्या अगेन्स्ट कधीही आर्म्स जे आहे ते म्हणजे हत्यार उचलणार नाही दुसऱ्या स्टेटच्या अगेन्स्ट तो कधीही युद्ध पुकारणार नाही एक्सेप्ट इन द केस ऑफ अग्रेशन म्हणजे जर समोरच्या देशाने त्या ठिकाणी समोरहून आपणहून त्या ठिकाणी आक्रमण के केलं तर मग आपण ऑब्व्हियसली आपण गप्प थोडी बसणार आहे वी हॅव टू अप दी आर्म्स ना तो असा स्टेट आ, की ज्याने डर के लिए कि वी विल अडॉप्ट दी एटीट्यूड ऑफ इम्पार्शियलिटी इन ऑल वॉर्स दैट मे अकर ही कन्सेप्ट एक्चुअली कभी आली है कि फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकेंड वर्ल्ड वॉर कर ही आली कि आ, आशा स्टेट्स कि भाई इसका इसका कुछ भी हो दुनिया में हम नहीं जंग में जो है कूदेंगे क्यों कारण की त्याच्याने जे आहे आणखीन परिस्थिती बेकार होते हे फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉरने दाखवून दिलं होतं बरोबर आहे की नाही त्यामुळे आपण न्यूट्रल राहूयात रादर दॅन पॉपिंग इन टू दॅट वॉर ऑर जम्पिंग इन टू दॅट वॉर सो हे इम्पार्शियालिटीचं जे ॲट आट, ॲटिट्यूड आहे त्यांनी अडॉप्ट केलं होतं की कोणतीही वॉर झाली तरी आपण त्याच्यात सहभागी व्हायचं नाही बिकॉज यू ऑल नो दी अलाइड पावर्स अँड You know the other group. Axis. Axis. Yes. So that's why which this. Is, which are those states? This now? this view was. Huh? <laughs> Neutralized state. आता जनरली आपण भारत जो आहे भारत जो आहे भारत कोणाच्याच याच्यात पडत नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर आणि स्वतःहून आजपर्यंत आजपर्यंतच्या इतिहासात भारताने कधीच स्वतःहून अटॅक पण नाही केलेला आहे आपण फक्त डिफेंड करतो टिल डेट म्हणजे आताच्या हिस्ट्री पर्यंत आपण नाही कधी हे केलेलं आहे का हा सो देअर इज अ ट्रिटी देअर इज अ ट्रीटी अॅक्च्युली ठीक आहे ट्रीटी असते आणि बुड जाऊन ती ट्रिटी, ट्रिटी पण हे करतात म्हणजे आता इकडे कुठेतरी त्यांनी दिलेलं असेल की कुठली तरी दोन देशांमध्ये ते ट्रिटी होती हा हे बघा हे बेल्जियम अँड लक्झम लक्झमबर्ग सीज टू हा स्वित्झर्लंड आता ती पॉलिसी फॉलो करतोय स्वित्झर्लंड ओके ना मोस्टली नुक्ली, हां न्यूक्लियर पॉलिसी ऑफिसिस वगैरे हो आहेत ना होतात हा हा त्या मोस्टली स्वित्झर्लंड मध्येच होतात ओके ओके सो दॅट इज समथिंग न्यू गॉट टू नो आय वॉज नॉट अवेअर वेल या तो किधर ते हम लोग ए गप्पू ते खाली कर मम्मी सांग येस yes. वेअर वर वी अ स्टेट मस्ट अब्स्टेन फ्रॉम ऑफेन्सिव्ह ॲक्शन इथे काय स्टेट जो आहे कुठल्याही प्रकारचे ऑफेन्सिव्ह ॲक्शन जे आहे ती त्याच्यामध्ये एंगेज होत नाही रादर तो इनिशिएट करत नाही ओके अँड स्टेट मस्ट रिमेन न्यूट्रल कुठलाही वॉर झाल्या फ्युचरमध्ये तरीही आणि थर्डली वॉट दे हॅव सेट दी अबव पोजिशन ऑफ अ स्टेट शुड बी गॅरंटेड कलेक्टिवली बाय अदर स्टेट्स हां आता येस वी कमिंग बॅक जो जयशरांचा मुद्दा होता की असा कुठला देश आहे तो हे दिस मस्ट बी ॲक्च्युली डिक्लेअ अँड गॅरंटीड कलेक्टिवली बाय ऑल अदर स्टेट सो इट इज नॉट जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस की वॉट वॉट ॲक्च्युली यू ऑर फॉलोईंग बट इट इज ऑल्सो अ मॅटर ऑफ डिक्लेरेशन इट इज ऑल्सो अ मॅटर ऑफ रेकग्निशन बाय अदर स्टेट्स ऑल्सो की या अँड येस दॅट्स वाय हे जे आहे एखाद्या कन्व्हेन्शन थ्रू जे आहे किंवा एखाद्या ट्रीटी थ्रू जे आहे ते तसं गॅरंटी केलं गेलं पाहिजे तो ट्रूली स्पीकिंग इंडिया वोंट फॉल इन टू दैट कैटेगरी बट अदरवाइज स्पीकिंग इंडिया इज दैट काइंड ऑफ अ नेशन और अ स्टेट व्हाट वी कॉल इट सो दिले हाय इंडिया सोवरीन आहे बट इट इज नॉट वी डू नॉट आहे की बाकीच्या लोकांनी पण त्याची गॅरंटी घ्यायला पाहिजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला असं झालं होतं मला वाटतं कुठल्या तरी तटस्थ देशावर हल्ला केल्यामुळेच बाकीच्या ज्यांनी त्याला मान्यता दिली होती ते त्या युद्धात होते कोणताच होता तो पोलंड आहे वाटत पोलंड पोलंड राईट पोलंड बरोबर येस एक्च्युली भारताचा विचार केला ना तर ज्या वेळेला पोलं वर्ल्ड वॉर संपले आणि जग हे दोन प्रकारात गणलं गेलं रशियाच्या अंडर एक ब्लॉक युएसच्या अंडर एक ब्लॉक आपण जे नॉन अलाइनमेंट नावाची इंटरनॅशनल मध्ये पॉलिसी आपण फॉलो केली तर भारत पण एक असाच देश आहे जो न्यूट्रल राहत होता की आम्हाला कुठल्या पॉवर ब्लॉक्स मध्ये जायचं नाहीये आम्हाला आमच्या डेव्हलपमेंट वर फोकस करायचं हे भारताच्या बाबतीत सत्य होत पण आता आपण काय करतोय आता तर सी पॉलिसी आपण नाही वापर <laughs> आता जर आप yes. आप तर आपण न्यूक्लिअर पॉलिसीएट रिस्पॉन्ड करतो ये या दॅट वॉट इट हॅज बीन सेड अगेन हिअर ऑल्सो की न्यूट्रल स्टेट इट डझंट मीन की इट विल जस्ट किप क्वायट ऑल द टाइम हे ते म्हंटल की स्वतःहून आर्म्स जे आहे ते नाही टेकअप करणार बट इफ देर इज अन अग्रेशन एक्सेप्ट एक्सेप्ट इन द केस ऑफ अग्रेशन म्हणजे दुसऱ्या स्टेटने स्वतःहून अग्रेशन जर दाखवलं तो दिस स्टेट विल डेफिनेटली टेकअप आर्म्स तो या अँड हियर दे हॅव गिव्हन दिस बेल्जियम अँड लक्झमबर्ग दे सीज्ड आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर टू बी न्यूट्रलाइज स्टेट्स वाय विच दे हॅड बीन बाय व्हर्च्यू ऑफ ट्रिटीज तो ट्रिटीज जे आहे बेल्जियमने एटीन थर्टी वनमध्ये आणि लक्झमबर्गने एटीन से सिक्स्टी सेवनमध्ये ट्रिटी साईन केलेली होती टू रिमेन अ न्यूट्रलाइज स्टेट बट देन दे गेव अप दॅट यु नो स्टेटस ऑर दॅट पॉलिसी बाय एंटरिंग इन टू दी अदर वॉर्ड विच हॅपन ऑन फर्स्ट फर्स्ट नंतर कुठला ते आपला सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये या तो हे जे होते हे होते आपले स्टेट्स का ऑफ स्टेट्स दॅट वी हॅव सीन टुडे